चॉकलेट फॅक्टरी आम्हाला बाहेरून दाखवते काचेत ना, बोलली इतकी शाणी आहे की हात टाकून खाऊन टाकायचे. शुरू तो बघ सर्वात मोठा वाला. हा हे बघा मित्रांनो, शरीर कुठेतरी गायब झालेली आहे. हॅलो, मी गुड मॉर्निंग बोलणार नाही कारण आता रात्रीचा 1 वाजलाय. मी आणि अनिकेत आता चाललोय पुणे एअरपोर्टला. सो आमची 4:35 ची फ्लाईट आहे. मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही उटी कुर्ग मैसूर करणार आहोत एक्सप्लोअर, कर्नाटका करणार आहोत एक्सप्लोअर. सो हा जो ब्लॉग आहे तो खूप मस्त होईल कारण आम्ही दोघं खूप धमाल करणार आहे आणि आमची धमाल तुम्ही नक्की बघा. जस्ट पोहोचलोय आम्ही पुणे एअरपोर्टला आणि माझा हिरो बघा अनु, फर्स्ट फ्लाईट आहे ना, कसं वाटतंय? धक 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 धक. सिक्युरिटी चेक झालेली आहे लगेजची. हाऊ इज द एक्सपिरियन्स सिक्युरिटी चेक अँड ऑल? पट्टा पण काढायला लावला मला तर. अरे अरे अरे, चाललोय डायरेक्ट उटीला. मध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबू आणि खूप मस्त एअरपोर्ट पण आहे बँगलोरचा आणि क्लायमेट पण छान वाटतं, एकदम थंड वाटतंय आता तरी. आणि आमचे साहेब बघा फ्लाईट मध्ये पण झोपले, इथे पण झोपतात. बंडीपूर फॉरेस्ट एरियामध्ये आम्हाला जाताना खूप सारे डियर्स आणि एक मोठा एलिफंट पण दिसला. आम्ही आता लंचसाठी थांबलोय. मी ऑर्डर केलंय कर्ड राईस आणि अनिकेतने केलंय साऊथ इंडियन थाली. आम्ही आता आलोय पायकरा लेक वरती. तर मस्त सुंदर असं बोलतात ना, चारी बाजूनी डोंगरांनी वेढलेला आहे हा आणि खूप सुंदर आहे. बोटिंग पण अवेलेबल आहेत. खूप मस्त वातावरण आहे, वाटतंय बरं झालं आम्ही फुल स्लीव्स घेतले. दोघांनी प्लॅनिंग करून वाटलं नव्हतं एवढी थंडी असेल, भारी आहे, मजा येते आम्हाला. मित्रांनो, माझ्या बायकोचं कॉस्ट्युम बघितलं, फुल स्कायडायव्हिंग बघा. हे बघा आम्ही एवढं चालत आलोय शूटिंग पॉइंट बघायला, एवढा चढ चढावा लागणार आहे. आणि आता वर जाऊन एक्झॅक्ट काय व्ह्यू आहे तो दाखवते मी तुम्हाला. आम्ही अशा बुलून कॅब्स घेतल्या आणि घेतली ग्रे, मी पर्पल, हा लेव्हेंडर लेव्हेंडर. इन जनरल असा स्पॉट आहे, खाली व्हॅली आहे, सगळ्यांचे फोटो सेशन चाललेत आणि इकडे हे बघ असा व्ह्यू आहे. आणि इतकी थंडी आहे ना, आमचे हात पण गारठलेत आता. आम्ही आता मस्त फ्रेश होऊन डिनर साठी हॉटेल शोधतोय. थंडी खूप आहे, आम्ही हुडी जॅकेट सगळं घालून आलोय आता. अच्छा. काय ऑर्डर केलेस? हा हे शॉर्मा, चिकन शॉर्मा. सो मेनी चॉकलेट्स चे ऑप्शन्स, दुकानांना नावच आहेत चॉकलेट्स वरून. हे बघा सम मोर ऑप्शन्स हिअर. बापरे, गुड मॉर्निंग
मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे आमचा उटी मधला दुसरा दिवस आणि आम्ही स्टार्ट करणार आहे बोटॅनिकल गार्डन पासून. पण त्याच्या पहिले आम्ही चहा घेतोय एका टपरीवरती. आणि चहा बघा ना किती मोठा ग्लास आहे. आम्ही आपण दोन वेळेला पिऊ एवढा चहा ते एका टायमिंगला देतात. सो आम्ही 1/2 करणार आहे. 100 रुपयाचा बॉटल हरवते हरवते ती तर काय करणार. हरवलं नाही घरातच कुठेतरी मिळत नाही. नेहमीच असते. नाही जाऊ दे आज अनिव्हर्सरी आहे. मी काय बोलत नाही तुला. आज अनिव्हर्सरी आहे. 13 ऑगस्ट 2020 रोजी याने मला पटवलं. दोन महिने दोन मिनिटाची श्रद्धांजली देते माझ्याकडून. दिस इज ग्लास हाऊस. ही अशी सगळी खूप मस्त मोठं झाड आहे. त्याचं खोडच बघा ना किती मोठं आहे. चला पाणी प्यायला. सीन काय झालंय की पूर्ण उटीमध्ये ना प्लास्टिक बॉटल्स बंद केले. 1 लिटरची बॉटल तुम्हाला घ्यायचं तर 5 लिटरचा बाटला, नाहीतर मग जर का दिसले 1 लिटरचं बॉटल तर बॅन आहे. त्यामुळे आता इथे ड्रिंकिंग वॉटर आपण पिऊन घेऊया. मित्रांनो शरीर कुठेतरी गायब झालेली आहे गार्डनमध्ये. ती बघा येडी तिकडे गेले एवढा वर जाऊन बसले. ही बघ काय रे देव काय करायचं हिचं. सोडून जाऊ का इथेच. 3 वर्ष तशी झाले आता आमच्या लग्नाला. आज जाऊ दे चांगलं आहे मी त्यामुळे. बस ये आता खूप पप्पे दिले. आम्ही काल चॉकलेट्स घेतले होते गाडीत खायला. हा बघा जवळजवळ अर्धा तास झालाय. आम्ही दोडाबेटा पिकला जायचंय. चेक पॉईंट जिकडे थांबलेलो आहे आणि या सगळ्या गाड्या आहेत ज्या जाणार आहेत. आणि या सगळ्या गाड्या आहेत ज्या यू टर्न मारून थांबले. जवळजवळ 1 किलोमीटर तरी असेल ही लाईन. आणि इकडे काहीतरी चेकिंग चाललंय. आता ते पीक म्हणजे पीकच आहे नॉर्मल असं टुरिस्ट स्पॉट आहे. पण तिकडे एवढी चेकिंग का चालले माहीत नाही. कारण त्याने आमचा टाईम जातोय ना दिवसभराचा. तर आम्ही लांबून येतोय. कोण इंडियातले येत आहेत पब्लिक आणि इथे येऊन असं टाइमपास करत असलं तर काय फायदा. एंट्री केलेली आहे आम्ही डोडाबेटा पीकला. तर समोर असं आहे एक सुंदर महिला तुमचं स्वागत करते. अनिकेत लगेच तिच्यासोबत पोज द्यायला रेडी झालेला आहे. असं करतो हा. ऍक्च्युली इकडनं सिटी दिसते टोटल त्यामुळे. टोटल सिटी आप जब पार्किंग में आ जाएंगे कॉल कर देंगे क्या. गर्दी. ऍनिव्हर्सरीच्या दिवशी माझ्यावर चिडतो नुसता हा मुलगा. इथे पण चिड. आता यांचा फोटो काढायला गेला होतो. आम्ही हे मिक्स घ्यायला आलोय. सगळे बॉइल्ड आयटम चाट फरसाण बॉइल शेंगदाणे बॉइल चणा मिरची मीडियमच टाका. आमची बाई ऑलरेडी तिकडे माय डबिंगला पब्लिक खिट्या वाजवणार आहे. मौत को छू के टक से वापस आ सकता. आता आम्ही आलो आहे टी फार्मला. आणि इकडेच टी फॅक्टरी पण आहे. तर बघू शरीर किती चहा तोडते. मित्रांनो ते बघत आहात
फोटोग्राफी तशी फोटोग्राफी करायला आम्ही लाईन मध्ये थांबलेलो आहे. असा मी फोटोग्राफी चाहता करणार आहे. असं नाही उटीचं चाहे आमची नवरी नटते शेतात काम करायसाठी हातकड. माझ्या सोबत आपण रेडीच होतोय. ओहो रेड उठून दिसतोय मस्त. एक्साइटमेंट बघा माझा अवतार बघा. पब्लिक आम्हाला बघून असतात. हा बघा कसे चंद्रमंगल होत. आता आम्ही चाललोय टी फॅक्टरीला आणि ते बोलतो चांगली आहे म्हणून द टी फॅक्टरी. हिस्ट्री लिहिलेली आहे इकडे. मॅडमची नजर त्यांच्या फेवरेट चहावरच आहे. फायनली इथे चहा बनवून झालेला आहे आणि तुम्हाला इकडे दिसू शकता पॅकेट्स फ्रीजचा चहा आहे इकडे. सरी जण घेत आहेत. सरी पण घेत आहे. फ्रीजचा कप घेते. ॲक्च्युली मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. जर का तुम्ही आवडलं तर तुम्हाला इकडे चहा विकत आहेत. लगेच चहा पिल्या पिल्या आपण चहा घ्यायला जातो. मार्केटिंग स्ट्रॅटेजी. आता आम्हाला चॉकलेट फॅक्टरीला जायचं आहे. तिकडे जर का फ्रीजची चॉकलेट जी असेल तर आम्ही दोन तीन घेऊ. मित्रांनो चॉकलेट फॅक्टरीला आलोय आणि आमची मॅडम आमच्या पुढे सोडून हवरी. चॉकलेट फॅक्टरी आम्हाला बाहेरून दाखवते काचेत ना. बोलली इतकी शाणी आहे की हात टाकून खाऊन टाकायचे. बघा हवरी बघा हवरी बघा. वास तर मस्त येते. बघा चॉकलेट विकत घ्यायला होते. टेस्टिंग साठी देत नाही आहेत. सरी बिचारी एवढे सारे फ्लेवर आहेत. इकडे पण चल हा सांग तुझी. आम्ही आता रोज गार्डनला आलोय. त्याच्यानंतर उटी लेक आणि मग उटीचे साईड सीन इथेच आमचे वाइंड अप होते. तुला मोठा वाला बघ इकडे. हा बघ बसून रोजेस की स्टार्ट. फॅमिलीसाठी मस्त आहे हा स्पॉट. आणि मी नाकात ना बोलायला लागलो आहे कारण मला आता थंडीने माझं सायनस यायला लागलं. हा एक टवटवीत फुल आहे. ताजा फुल आला एकदम. अगं ते दाखव. फायनली एक गुच्छा दिसला आम्हाला. बऱ्यापैकी आहेत तशी रोज इकडे. अनु हे बघ ना इथे किती रोजेस आहेत आणि किती मस्त आहेत यार. हे बघ आणि हे बघ इथे पण आहेत. हे बघ किती मस्त. मी स्वतःच एक रोज आहे सगळ्या कळ्यांचा. आई एम रोज अ फेवरेट हार्ट यू नो. आम्ही आता आलोय थंडर वर्ल्डला. आजच्या दिवसातला शेवटचा साईट सीन. उटी लेक क्लोज आहे. 6 वाजता आम्ही रोज गार्डन मध्येच होतो. सो उटी लेक नाही करता आलं आम्हाला. पण आता थंडर वर्ल्ड बघतो काय आहे. आम्ही जिकडे आलोय ना थंडर वर्ल्ड ते जवळजवळ एवढं मोठं आहे. तर तुम्ही तास दोन तास वगैरे इकडे आरामात स्पेंड करू शकतात. मेन म्हणजे पूर्ण ओटी 6 वाजता बंद होतं. ही लोक 8 ते 8:30 चालू ठेवतात. तर फर्स्ट लोकेशन फर्स्ट ऍक्टिव्हिटीला मी आलेलो आहे ते म्हणजे थर्ड आहे. म्हणजेच कॅमेरा पूर्ण विंटेज कॅमेरे जे आहेत ना जगातले इकडे भिंतीला पण लावले इकडे एवढे त्यांनी ठेवलेले आहेत. हे बघा आपले ढिचुक ढिचुकवाले असं आहे ना पिक्चरमध्ये. हे काय कॅमेरा आहे की ते असे ना बम पाणी गरम करायचा. हो कसं हा वट्टो टोस्ट ब्रेड टोस्ट. आणि बघा विंटेजेस मधले विंटेज आहे ते अजूनपर्यंत जपून ठेवलेत. खतरनाक. अरे बाबा बाबा हा बघा लई खतरनाक वाला कॅमेरा आहे. इट इज अ वर्ल्ड्स लार्जेस्ट कॅमेरा मॅमथ कॅमेरा. बापरे कितीतरी मोठ्या कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात पण कॅमेरा नाही येते. बापरे सरू तो बघ सर्वात मोठा वाला. हा घरचा कॅमेरा आहे.
रवी सुरू करणार आता टड्यान पायडी गदर लागणार इकडे गदर हवा उडणारी पण आहे तर वर आणि हा आहे पाण्यातला आम्ही एका गाड्यावरती सँडविचेस खायला आलोय बघू नाही दिसत आजचा आमचा डिनर हाच असणार आहे कारण आम्हाला दोघांना पण भूक नव्हती सो आम्ही लाईट खाण्याचा विचार केला मंडळी आम्ही सँडविचेस मोमोज खाऊन आलेलो आहोत आम्ही युटीमध्ये मोस्टली लंच आणि डिनरसाठी स्ट्रीट फूडच एक्सप्लोअर केलंय आणि पोटभरून मिळतं आणि कमी बजेटमध्ये होतं मेन गोष्ट ब्रेकफास्ट आम्ही हॉटेलमध्ये घेतला होता सो उटीचे आमचे मोस्टली साईट सीन्स कम्प्लीट झालेत आणि आजचा हा ब्लॉग मोस्टली अनिकेतने केलाय हाच एक चांगला पार्ट आहे आणि माझा कॅमेरामॅन बनून असा तो मागे मागे फिरत होता तर उद्यापासून आमचं कुर्क सुरू होणार आहे 2 नाईटसाठी टोटल 2 नाईट 3 डेज कुर्कचा प्लॅन आहे तर पार्ट 2 कुर्कचा नक्की बघा तर आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय पुढचा एपिसोड मिस नका करू कारण त्यामध्ये आम्ही तुम्हाला कुर्कचे सगळे साईट सीन्स दाखवणार आहोत सो डोंट मिस दॅट आणि लवकरच सी यू सून बाय